आर्टिस्ट डॉक्टर सायमन म्हणून आहे असे जाणार. तर तिथले जे पठारावरचे जे स्पीसीस आहेत वनस्पतींचे वेगवेगळ्या, त्यांचं एक डॉक्युमेंटेशन करायचं असं एक प्लॅनिंग आहे. बघू कसं होतं. चला यस नमस्कार. हेराल्ड टी व्ही वेल्या पॉइंट काउंटर पॉइंट प्रोग्रामात तुमचे सगळ्यांचे स्वागत असा. आज आम्ही आणि एका सब्जेक्टाचेर भासाभास करपाक हांगा एकठांय आयल्यात. तो सब्जेक्ट मातसो महत्वाचो आसा. महत्वाचो हेचे खातीर आसा, तुम्ही पळयतात की 10वी आणि 12वीचो रिजल्ट झाल्या उपरांत जी पासिंग पर्संटेज असता, एकूण भुरग्यांची जी पासिंग पर्संटेज असता ती 90% वयर असता. ताका लागून आमचो सगळ्यांचो असो एक समज जावं येता की हालीच्या तेंपार म्हणजे हालीच्या ज्या टायमाचेर भुरगीं सगळीं हुशार जाल्यात काय कितें असं आमकां दिसूं येता. पण प्रत्यक्षात जर पळयले तुम्ही खंयच्याय कंपनीवाल्या कडेन, खंयच्याय उद्योगधंदे चलोवपी मनशा कडेन उलयात, तो म्हणटा एक शिकिल्लो मनीस जर हांवें कामाक दवरलो आपूण जाल्यार ताका सगळें काम येयना. पयलींच्या तेंपार अशें जायनासलें, जो एक भुरगो शिकतालो निदान ग्रॅज्युएट जातालो ताका एक निदान थोडी कामाची खबर आसताली, पण आतां ताका ते कामाचें ट्रेनींग दिवपाचें पडटा. दुसरें अशें जातालें, हांव आनी कांय संस्था चालक आसा तेंचे कडेन उलयतालो, तेणी म्हाका पयलीं सांगलें की पयलीं 10वीचो रिजल्ट जो लागतालो किंवा 12वीचो रिजल्ट लागतालो तेन्ना डिस्टिंक्शनान येवपी भुरगीं थोडे आसताले, त्याच्या खालोखाल फर्स्ट क्लास आसतालो, त्याच्या उपरांत सेकंड क्लास आणि मागीर पास क्लासान भरपूर भुरगे आसताले. आता हे चित्र परते झाला, डिस्टिंक्शनान भरपूर भुरगे येतात, त्याच्या खालोखाल फर्स्ट क्लास येतात, त्याच्या खालोखाल सेकंड क्लास, आणि जवळजवळ पास क्लास हो नाच असे जाऊन गेला. हेका लागून शिक्षणाची जी गुणवत्ता जी असा त्याचे किती झाला, ते वाढल्या कमी झाल्या असा थंय असा. नेमके भुरग्यांचे शिक्षण जे मेळटा ते तेंका एक आदर्श नागरिक असतलो आणि असे करपा खातीर उपकारक ठरता काय काय ना हाचेर भासाभास आम्ही फुडले एक वरभर करतले. त्याच्या खातीर आमच्या स्टुडिओन आयल्यात विद्या भारती म्हणून जी संस्था जी देशभर शाळा कॉलेजा हायर सेकंडरी सगळे चलयता, तसे नॅशनल एक्झिक्युटिव्ह मेंबर प्राध्यापक दिलीप बेतकेकर सर. सर तुमचे स्वागत असा. आम्ही त्यांना आपल्याला ह्याचे खातीर की त्यांची भ्रमंती सगळ्या भारतभर असता, म्हणजे काश्मीरात किती चाललं, ओरिसात किती चाललं, गुजरातीन किती चाललं, मध्यप्रदेशात किती चाललं, साऊथ इंडियात किती चाललं, शिक्षणाचं दर्जो उंचावपा खातीर हे एक फर्स्ट हँड एक्सपिरियन्स ज्यांना असा ते बेतकेकर सर आमकां सांगतले म्हणून आम्ही त्यांना आपल्यात. दुसरे असतात प्रकाश देसाई सर, जे जी पी एस सीचे माजी चेअरमॅन आहेत, तुमचे स्वागत असा. त्यांना आपोआप म्हटलो उद्देश असा की ते टीचर आशिल्लेच, पण जी पी एस सीन जो एक मनीस इंटरव्यूक वयता तो मिनिमम एक क्लास वन ऑफिसर म्हणून अपॉइंट जाता सरकारान नेमल्या उपरांत. तर थंय पावपी भुरगे काय तयारीचे असतात, एकंदर सगळ्या शिक्षणाकडे शिक्षण व्यवस्थेकडे ते भुरगे कसे पळयतात, आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामीची तयारी करपाक ते खंय कमी पडतात, खंयचे सब्जेक्ट त्यांना नसतात हाचे विषयी आम्ही त्यांचे कडल्यान माहिती घेतले. तिसरे असतात रामचंद्र नायक देसाई. नमस्कार, तुमचे स्वागत असा. ते स्वतः टीचर असतात, म्हणजे सध्या इस्कॉलात येऊपी जे भुरगे असतात ते एकंदर शिक्षणाकडे कसे पळतात, काय ते क्वेश्चन आन्सर पाठ करतात आणि पास झाले काय विषय सोपलो म्हणतात की एखादा विषय जो असता तो लायब्ररीन बसून तो जाणून घेतात, त्याच्यावर आणि किती पूरक वाचन करपाक जाय, एक्स्ट्रा किती वाचपाक जाय ते वाचतात, खंय टीचराक क्वेश्चन करतात, आपणाक हे जाणून घेऊक जाय काय, एकंदरीत जो भुरग्यांचो जी एटिट्यूड आहात ते कॅज्युअल जायत गेल्या काय कितें, हे सगळे जाणून घेऊक खातीर आम्ही त्यांना आपल्यात. आणि लास्ट असतात ॲडवोकेट शिवाजी देसाई. नमस्कार, ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. हो सगळो जो विषय असा हे तीन पहिली जे मनीस आहात ते शिक्षण क्षेत्रात वावर करपी मनीस आहात, आणि शिवाजी देसाई जे आहेत ते संवेदनशील एक नागरिक असतात, ते शिक्षण क्षेत्राकडे एक नागरिक म्हणून म्हणजे गोयचं एक रावपी मनीस म्हणून ह्या सगळ्या बदलाकडे हजो आम्ही तुमकां जो बदल सांगलो किंवा जे किती अनुभव सांगले ह्याच्याकडे ते पळयतात किती, आणि त्यांना किती दिसतं की किती जावपाक जाय, एक नागरिक म्हणून किती दिसपाक जाय म्हणून आम्ही त्यांना आपल्यात. आम्ही आता सुरू करूया. भाई हांव तुमचे कडल्यान सुरू करता. म्हाका एक सांगा की शिक्षणाचो जो दर्जो असा तो टिकोवन दवरपा खातीर वाढोवपा खातीर अशे देश पातळीचेर किती प्रयोग चाललेत? हा चांगला प्रश्न आहे. विद्याभारती ज्या ज्या सगळ्या शाळा देशभर चालतात त्या शाळांमध्ये अभ्यासक्रम तर त्या त्या राज्याचा असतो, सीबीएसईचा असतो, पण इथं एक जे वेगळेपण आहे ते वेगळेपण म्हणजे इथं एक संस्कारक्षम वातावरण असतं आणि शिक्षक विशेषतः असतात. या शिक्षकांचं निरंतर कंटिन्युअस प्रशिक्षण सुरू असतं.
म्हणजे अपग्रेड अँड अपडेट करणं त्यांना हे सतत सुरू असतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या शाळांमध्ये जे चित्र आम्हाला दिसतं त्याच्यामध्ये गुणवत्ता बऱ्यापैकी असते असं लक्षात येतं. आत्ता एक म्हणाला की प्रश्न सुरुवातीला घातला होता की आत्ताच्या मुलांचं काय स्थिती आहे, कशी स्थिती आहे, तर एक आपल्याला मान्य केलं पाहिजे आजची मुलं ही आमच्यापेक्षा हुशार आहेत. आयक्यू, त्यांचा आयक्यू हा पूर्वीच्या जनरेशन बुद्ध्यांक हा पूर्वीच्या जनरेशन पेक्षा आताच्या पिढीचा बुद्ध्यांक हा अधिक. मध्यंतर पण तुम्ही टेस्ट वगैरे घेत होता ना? हा ते झालंच, पण फ्लिन इफेक्ट, फ्लिन नावाचा एक सायंटिस्ट सायकोलॉजिस्ट त्यानं जो अभ्यास केला, त्याने जो संशोधन केलंय आणि त्याने त्याला फ्लिन इफेक्टच म्हटलं आहे की या मुलांचा मागच्या पिढीपेक्षा 10 ते 15 पॉईंटने या मुलांचा बुद्ध्यांक अधिक आहे. सो नो डाऊट अबाउट इट. पण मुख्य प्रश्न जो येतो तो ॲटिट्यूडचा. ॲटिट्यूड हा सगळ्यात महत्वाची एक गेम चेंजर असतं. आणि बाकी ठीक आहे सगळं, बुद्ध्यांक खूप आहे, पण ॲटिट्यूड जर ठीक नसेल तर काही करू शकत नाही. म्हणून अकॅडमिक एक्सेलन्स इज नॉट बीइंग द बेस्ट, इट इज डुईंग द बेस्ट. अकॅडमिकली तुम्ही किती वरच्या दर्जाचे आहात हे महत्वाचं नाही, ते एक्सेलन्स तुम्ही प्रत्यक्ष कसं त्याचा उपयोग करता ते अत्यंत महत्वाचं आहे. आता जे अनेक दोन विषय घेतले त्याच्यामध्ये एक लक्षात येतं की पालकही सुद्धा मार्कांसाठीच सगळं चाललेलं असतं. म्हणजे मला एक गमतीशीर आठवते कवितेच्या चारोळी ज्याला आपण म्हणतात, किंवा की निवडणुका येतात प्रत्येक पुढारी समाजवादी असतो आणि परीक्षा येतात प्रत्येक पालक मार्क्सवादी असतो. हा कार्ल मार्क्स नाहीये, हे पेपर मधले मार्क्स. त्यामुळे गुणांची ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी पेपरमध्ये गुण भरपूर मिळतात मुलांना, जाता जसं म्हटलं तसं. आपल्या पूर्वी आपल्याकडे असे गुण आपल्याला कधी मिळाले नाही, भरपूर गुणांचा पाऊस पडलेला असतो, पण अंगामध्ये जे गुण पाहिजेत ते काही दिसत नाहीत. म्हणून खरं म्हणून आता माझ्याकडे अशा अनेक प्रकारची कटिंग्स क्लिपिंग्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सगळेजण असं म्हणतात की आपल्या देशामध्ये कौशल्यांचा अभाव आहे, स्किल, स्किल्स. सो मी नेहमी एक ट्रायंगलची गोष्ट सांगतो, इट्स देर इज अ ट्रायंगल. या ट्रायंगलची एक बाजू म्हणजे नॉलेज, ज्ञान, त्याची दुसरी बाजू म्हणजे स्किल, कौशल्य, आणि त्याचा बेस जो आहे तो ॲटिट्यूड. आता मुलांकडे ज्ञान कदाचित बरंच असेल, नॉलेज भरपूर असेल, इन्फॉर्मेशन भरपूर असेल, पण त्याच्यासाठी एक नेसेसरी सेट ऑफ स्किल्स जो पाहिजे तो नेसेसरी सेट ऑफ स्किल्स नाही, आणि ॲटिट्यूड तर त्याची प्रचंड वानवा आहे. या सगळ्याच्यामुळे मुलं मागे पडतात. एका बँकेमध्ये मी उभा होतो, गोव्यातल्याच डिचोलीच्या काउंटरवर मी उभा होतो आणि समोरच्या बाजूला ते काउंटरवरती मुलं असतात, क्लार्क वगैरे. एक मुलगी त्या तरुणाला विचारली होती, तोही तिथला एम्प्लॉई, अरे हे तू काम का नाही केलंस? तर तो म्हणाला मला ते येत नाही. मग ही मुलगी त्याला विचारते, म्हणजे येत नाही तर ते शिकून घेतलं पाहिजे. त्यावर त्या बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणानं दिलेलं उत्तर आहे हे प्रातिनिधिक आहे. तो म्हणाला मी हे जर काम शिकलो तर ते मलाच करावं लागलं. आणि अशी मग प्रत्येक वेळी माझ्याकडे नवीन 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 कामं येणार आहेत. ही ॲटिट्यूड अत्यंत घातक आहे. ही कौशल्याच्या याच्यामध्ये आपल्याकडे नाही येत. आजच्या 21व्या शतकामध्ये 5 प्रकारची कौशल्यांची गरज आहे. करिअर स्किल्स, त्याच्यामध्ये आणखी लीडरशिप, एथिक्स, अकाउंटेबिलिटी वगैरे भरपूर आहेत. दुसरं आहे लर्निंग अँड इनोव्हेशन स्किल्स, शिकणं, इनोव्हेशन्स. लाईफ स्किल्स, जीवन कौशल्य. टेक्नॉलॉजी स्किल्स आणि कॅरेक्टर. हा 21व्या शतकामध्ये या 5 डोमेन्स आहेत, 5 प्रमुख एरिया आहेत जी कौशल्य मुलांच्याकडे पाहिजेत. ती कौशल्य जर नसतील तर मार्क्स भरपूर मिळतील, गुण भरपूर मिळतील, ती मुलं टिकणार नाहीत. म्हणजे याच ठिकाणी आपल्या गोव्याच्या बाबतीमध्ये एक माझ्याकडे कटिंग आहे की एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये काय स्थिती आहे. हे जुनं आहे खरंच. रोजगार विनिमय केंद्रात बेरोजगार लाखांवर, संधी हजारात. पण प्रॉब्लेम आहे की अनएम्प्लॉयमेंट इज नॉट अ प्रॉब्लेम, अनएम्प्लॉयबिलिटी इज अ प्रॉब्लेम. म्हणजे एम्प्लॉयमेंटसाठी ज्या प्रकारचे कौशल्य लागतात ती कौशल्य आमच्या तरुणांच्याकडे नाहीत आणि म्हणून ते मागे पडतात. विशेषतः गोव्यामध्ये ते खूप जाणवतं, खूप जाणवतं. म्हणजे मी एकदा मुंबई दिल्लीहून येत होतो ट्रेनने आणि त्या माझ्या ट्रेन बोगीमध्ये काही
तरुण होते उत्तर प्रदेशमधले बिहारमधले, आणि ते कसला तरी अभ्यास करत होते. आता इतक्या लांबून हे गोव्याकडे चाललेत, अभ्यास कसला करतात म्हणजे जर मी सहज चौकशी केली तर ते म्हणाले आम्ही रेल्वेच्या परीक्षा देण्यासाठी गोव्यामध्ये येतोय. तिथून येत आहेत. म्हटलं तुमच्या ठिकाणी नाही का परीक्षेला बसता येत? नाही म्हणाले. ते भरपूर गर्दी असते गोव्यामध्ये, या सेंटरला कोणी बसतच नाही, त्यामुळे आम्ही येतो इथे परीक्षा देतो आणि आम्ही वी गेट सिलेक्टेड. गोव्याच्या मुलांना अशा विविध प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षांची माहिती पण नाही आहे. दे डू नॉट नो एनिथिंग अबाउट इट. हे वास्तव आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून तो जो ऍटिट्यूड ज्यावेळी म्हणतो मी त्यावेळी मला तीन गोष्टी असं तयार करणं होण्यामागे काय कारण असतील? कारण घरचं घर आहे, आपली सामाजिक स्थिती आहे, आपलं सरकार आहे, या सगळ्यांच्या मिळून कलेक्टिव्ह त्यांचं जे हे केलेलं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची ऍटिट्यूड बनते. म्हणजे आमच्याकडे आता सगळं फुकट मिळतं, अनायास मिळतं, विनासायास मिळतं, तुम्ही फक्त शाळेत जायचं, सगळं बाकी सरकार देणार. ही जी वृत्ती निर्माण झालेली आहे सगळं देण्याची, फुकट देण्याची, त्यामुळे ही विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा आहे ना. आपण बघतो की शेतकरी सुद्धा शेतात नाही जात कारण त्याला सोसायटीवर तेवढे धान्य मिळतं, मग शेतात कशाला जायला पाहिजे. तर ही जी आहे ना त्याच्यामुळे मुलं मागे पडतात. हा म्हणजे ऍटिट्यूड मला तीन गोष्टी सांगायच्या आहेत. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, विनिंग ऍटिट्यूड अँड ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. कृतज्ञता पहिली गोष्ट, सकारात्मक दृष्टिकोन आणि विजिगीषू वृत्ती, मी जिंकणारच. अशा तीन गोष्टी ज्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी असतील, अकॅडमिक एक्सलन्स हे आणि दुसरं हे सगळे जे मार्क मिळतात ना 90%, 10वीचे मार्क हे बऱ्यापैकी फसवे असतात. त्या यशावर जो हुरळून जातो तो पुढे टिकत नाही. कारण हे 10वी पास होतात त्याला बऱ्याच अंशी सरांना वगैरे सगळ्यांनाच माहित आहे की शाळेतल्या शिक्षकांनी भरभरून मार्क दिलेले असतात. जे 20 असतात त्या 20 त्याला 17-18 तक मार्क इथंच त्याला मिळून जातात. अंतर्गत गुण मिळतात. हा अंतर्गत गुण मिळतात, त्यामुळे तो पुढे जातो. आई वडिलांना वाटतं, मुलांना वाटतं की आम्ही खूप गुण मिळवले. बरोबर. प्रकाश सर वुड लाईक टू कॉन्ट्रीब्युट. काय आहे, टीचर मार्क्स का देतात? हेडमास्टर सांगतो रिझल्ट चांगला आला पाहिजे, कळलं की नाही, म्हणून तो आपले इंटरनल मार्क्स देतो. शाळेची पर्सेंटेज पासिंग वाढली पाहिजेत, एवढे फर्स्ट क्लास आले पाहिजेत, म्हणून हे सगळं खटपट असते. दुसरं त्यांचं काय म्हणणं होतं, यू मे बी एक्सलंट, यू मे बी गोल्ड मेडलिस्ट. आय वॉज सिलेक्टिंग अ प्रोफेसर फॉर फार्मसी कॉलेज and there was one gold medalist, one past class. In the process of interview, mala asa lakshat ala ki gold medalist wala se attitude nahi teaching ki. And then first class person has all that attitude to become a good teacher. After that I selected the first class fellow. Gold medalist was kept out. After the interview, everything was over. One of the panelists asked me, hey Desai sir, hey asa kasa? I said, I am selecting a teacher, not an academician. So my ability to teach is the main factor. Exactly. Whether he can cope up, whether he can pass the knowledge that he has got to the student. Imparting, I may be a gold medalist, I have lots of knowledge, can I impart it? Can I give it to them? And then again, you are supposed to measure their level first. I may be gold medalist. My first job is to see that I should know their level. Once I know their level, then my duty starts. I slowly elevate them, slowly, slowly by giving inputs. That means I must be prepared for it. I must be ready to sacrifice my time. I must be prepared to read extra to and see that they come to a level. He mentioned another thing, attitude of a bank clerk. At least that is in the private sector. In the government sector today, every officer and every clerk does the same thing. Makate shikun gyopache na. And his attitude towards public is, don't ask me anything. I have purchased this chair. Ame ek kurti vikti ghetliya. I paid for it. येस, आम्ही खुर्ची विकती घेतल्या, माका या खुर्चीवाल्यान कोण हलवूक शकना.
म्हजो डायरेक्टर, म्हजो डेप्युटी डायरेक्टर तांकांय म्हजे कडल्यान फोन येतले म्हणटकच नोबडी कॅन डू एनीथींग, हांव काम करूं कांय करनाका, म्हाका एक तारखेर पगार मेळटलो म्हणून ही दशा. ॲडमिनिस्ट्रेशन हॅज कम टू अ स्टँड स्टील बिकॉज ऑफ दीस ॲटिट्यूड. इफ द डायरेक्टर इज व्हेरी स्ट्रिक्ट द सबॉर्डिनेट स्टाफ गँग्स टुगेदर कंप्लेन टू द ऑथॉरिटी. आमकां हॅरेसमेंट चल्ला, आमकां त्रास करता, आमकां सकाळ फुडें एक 10 मिनटां लेट आयलो जाल्यार आमकां अशें म्हणटा तशें म्हणटा. आनी मागीर फोन येतात ताका, आरे कितें चलयला, ताणें सांगत हें सगळें सुशेगाद बरे भशेन चलोवंक जाय म्हूण करता, बरें आसा म्हणटलो, मातशें बदल तें, तो जर बदलना जायत ताजी बदली जाता. हाव वील दीस रिलेट टू अवर एज्युकेशन? एज्युकेशन व्हेरी सिंपल, एज यू रायटली सेड, फंडमेंटली एज टिचर्स वी हॅव टू टीच देम ग्रॅटिट्यूड. आम्ही सादे जर कोणाची एक च्या घेतली जायत ताजे उपकारान उरता हांवें, आतां तूं तांकां खावय जिवय कितें कर पूण तोंडांतल्यान थँक्यू येतो पूण मनांतल्यान येना, मनांतल्यान थँक्यू येवपाक जाय. आज जल्म आमी रुणी आसूंक जाय. हांव एक लिस्ट करतां सदांच, म्हाका जिवनान म्हज्या जिवनान कोणें कोणें म्हाका पावल्यात आनी कोणा कोणाचें रुणी आसा. हांव आज पर्यंत जिवंत आसा तांकां वर्सांतल्यान एक विजीट मारता. हांव दुसरें एक लिस्ट तयार करता. म्हजें हें जर लिस्ट 100 आसा जायत जे लोकांनी म्हाका पावल्यात, हांव दुसरें लिस्ट तयार करता, हांव कितले जाणांक पावलां. आनी जर हें म्हजें लिस्ट ह्या 100 परस चड आसलें जायत हांव भाग्यवान, पूण लिस्ट जर कमी आसत जायत म्हणजे हांव कांय करिना असो जालो समाजाक. मदीं ताचेर एक वेल्यू एज्युकेशन असो एक कॉन्सेप्ट आयल्लो जो एज्युकेशनान इम्पार्ट सुद्दां केला की ताका लागून एटिट्यूड चेंज जातली बी तशें जाल्लें, पूण ताचे रिजल्ट कितें आयलें? हांगा कशें आसा, ते दिलीप रायटली सेड, यू कान ब्लेम टिचर्स, चायल्ड इज अ सम टोटल ऑफ एवरीथींग. पेरंट्स पेरंट्स कशे घरा कडेन बिहेव करतात, भुरगो म्हणटा तो कॉपी मारीत आसता, कळ्ळें न्ही, भुरगो कॉपी मारीत आसता आनी ही इज कॉपींग इज पेरंट, ही इज कॉपींग इज टिचर्स. आमी तुमकां एक क्लास एग्जाम्पल सांगता. हांव भुरग्यांक कितें करतालो शिकयता आसतना, एक बॉक्स दवरिल्लें, म्हाका म्हजें तुमकां कितें खटकता त्या बॉक्सान घालात, बरोवन घालपाचें, बरोवन घालप, नांव घालनाकात. मागीर हांव त्या आठवड्यान एक वळ पळयतालो कितें आसा तें. आय वॉज ट्राय टू करेक्ट माय सेल्फ. एक दीस म्हाका भुरग्यांनी सांगलें, सर तूं क्लासान आयलो की ते परत परत तुजे कॉलर वयर काडटा पळय ते बंद करूंक जाय. भुरग्यांची कितली नजर आसता पळय, भुरग्यां कडल्यान म्हाका शिकपा सारके अनेक गोश्टी आसतात. हांवें हो जो पळय एक्सरसायज चालू केल्लो ताजो म्हाका फायदो जालो. म्हजे कितें पळय एक संवय आशिल्ल्यो त्यो हांवें बदल्ल्यो. आनी हाजे वेल्यान कितें जाता, टिचर हो सारको ऑब्जर्वंट आसचो पडटा, भुरग्यां कडल्यान ताका शिकून घेवपाची इच्छा आसता. तर तुका कळटा, म्हाका सगळेंच कळटा म्हणून जो एटिट्यूड आसा पळय तो फेल. ना ना, वी आर ऑल प्रोसेस ऑफ लर्नींग. हो इंटरव्यू सोंपलो जाल्यार सुद्दां आय वील गो समथींग प्लस फ्रॉम हियर. कितें तरी शिकून आपण एक्झॅक्टली, मे बी फ्रॉम दिलीप, मे बी शिवज देसाय ऑल्सो अदर्स, एवरीथींग दॅट कम्स आय एम हेडींग. कळ्ळें न्ही? दुसरें आनी एक विशय घेतिल्लो ताणें, स्किल्स. दीस इज नॉट ओन्ली फॉर बीए बिकॉम. इंजिनियरींग स्टुडंट्स हू ट्राय टू जॉयन इंडस्ट्री, द इंडस्ट्री हॅज टू स्पेंड मिनिमम 6 मंथ्स टू ट्रेन देम अँड इनवेस्ट ऑन देम. यू अंडरस्टँड, दीस इज नॉट ओन्ली इन द आय टी वर्ल्ड. आय हॅव मेट वन्स नंदन निलेकणी, नंदन टोल्ड मी आय हॅव टू स्पेंड मिनिमम 1 year to train these people. They have a training center in Mysore for all these engineers. So what is the problem? There is a mismatch between the industry and the academics. In fact, syllabus of whether it is engineering college or schools or universities should 15% should change every year.
It doesn't happen. You try to go with the same thing. Lots of in technology, what is invented today becomes after 1 year obsolete. So all those people in the IT world or in other world, they must upgrade themselves. It should be a continuous process. Continuous process. I will tell you another example. I was holding an interview for a professor sports of telecommunication, and one lady came for the interview. She believed that I am the only candidate and therefore I'll be selected. See, when I hold an interview, I do a lot of study. I have experts with me. I had somebody from BITS Pilani. So we asked her basic questions on telecommunications. How you get connected to the other man's phone? She couldn't give me proper answers. I asked her, how do you manage to control your TV? What is the principle involved? No answers. These are the basic knowledge. Basics. I further asked her, are there any industries related to your subjects in Verna Industrial Estate related to electronics? She had no answer. I mean, general knowledge is also needed. Absolutely. See, as a professor of the engineering colleges, they are all supposed to go to the industry, interact with the industry, take the student to the industry and equip them for the job. He also mentioned employability, whether they are employable. When he becomes employable, when he has skills with him, you understand? Yeah. A person, let's say he wants to employ somebody as a cook in the restaurant. Yeah. The first thing he will say, can you make biryani, can you make curry, can you make rice? If he has the skills, it will depend on his skills, he will employ him. Yeah. So fundamentally, we are all supposed, right from the primary till the university, we are all supposed to get connected. Yeah. Yes, Mudhavar, I am going to go to the teacher. You are the teacher. आता तुम्ही ऐकलं की विद्यार्थ्यांची ॲटिट्यूड कशी असते, त्यांना ॲटिट्यूड कशी, त्यांचे स्किल्स नसतात, तर येणारे जे विद्यार्थी तुमच्या समोर जे असतात ते फक्त प्रश्न उत्तरं देण्यापुरताच अभ्यास करतात, म्हणजे पाठ केलं की परीक्षा लिहिलं की मोकळा झाला विषय, नेमकं त्या वर्गात काय चालतं? मला असं वाटतं की सरांनी आता तो उल्लेख केला होता की आता विद्यार्थी मार्क्सवादी झालेले वगैरे आहे. मला वाटतं शिक्षकांच्यावरच सगळ्यात जास्त सगळं अवलंबून आहे. प्रामाणिकपणे जर बोलायचं झालं की आपल्याकडे प्राचीन गुरुकुल पद्धतीमध्ये पूर्वी विद्यार्थी आश्रमात जात असे शिकायला आणि ऋषी मुनी कोणते तिथं शिकवत असत. आता काळ बदललेलं आहे, त्याप्रमाणे आपण जाणंही आजच्या काळात शक्य नाही आहे. परंतु त्या विद्यार्थ्याचा म्हणजे उपनयन असा आम्ही तो इथं शब्द वापरतो, म्हणजे जवळ जाणं गुरुच्या. याच्यामध्ये केवळ फिजिकली जाणं असं नव्हे तर तो ती नम्रता धारण करून तिथं ती विद्या तो शिकत असे आणि आई वडीलही पाठवत असत. आजकाल 2 दिवस जरी तो मुलगा कुठं गेला, अरे बाबा गेला कुठे, काय फोन वगैरे, तू बरा आहेस नरे वगैरे. 12-12 वर्ष गुरुकुलामध्ये आणि ती मौखिक पद्धत असते शिकण्याची, नो पेन नो पेन्सिल, कसल्या आता डिजिटल इन्स्ट्रुमेंट वगैरे नवीन शिक्षण पद्धतीमध्ये मला वाटतं तो विचार कुठेतरी आलेला आहे. पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंत अजिबात काही न घेता शिकवायचं आहे, आनंददायी शिक्षण द्यायचं आहे. आजच मी जरी शिक्षक झालो तरी त्या याच्यात जे शिकवणार आहे त्याच्यावर भला मोठा आताच प्रश्न उभा राहिले, कसं शिकवायचं, कसं शिकवायचं, हा यक्ष प्रश्न राहिलेले. आता तर शिकवणं फक्त परीक्षेला विद्यार्थी तयार करणं एवढं बरोबर. त्या मुद्द्यावरच मी येतो की आपल्याकडे वचनच असं आहे की अथातो ज्ञान जिज्ञासा. मला वाटतं की शिक्षकाचं पहिलं काम इट इज नॉट जस्ट प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन, की ज्ञानाची जिज्ञासा त्याच्यामध्ये कशी निर्माण करता येईल. त्याच्यामध्ये जर मी यशस्वी झालो तर मग माझं ते अध्यापन यशस्वी. मी ज्या विभागामध्ये येतो
शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पीर्ण, त्याच्या आजूबाजूची जी गावं जी आहेत, मला वाटतं मी आमठणेच्या बाजूनं जर पुढे जर गेलं तर अशी एक अशी गरीब अशी वस्तीच आहे ती, मुद्दाम त्या मुलीचं मी व्हिजिट करायला आम्ही जातो तिथं पर्सनली. म्हणजे जर तुम्हाला विद्यार्थ्यांशी पालकांशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही त्यांच्या प्रत्यक्ष घराकडे गेल्यानंतर तुम्हाला अनेक समस्या कळतात. मी फक्त इथं बसलो, आता कोविड काळामध्ये फार सोपं झालेलं होतं, म्हणजे 40 मार्क इंटरनल, आत्ता सरांनी सांगितलं तसं 20 मार्क त्यांना असाइनमेंटचे, म्हणजे 60 मार्क आम्हीच द्यायचे आणि त्यानंतर मग उरलेले 40 मार्क जे एम सी क्यूमध्ये त्यांना ते मिळायचे, पण शेवटच्या 40 मार्क म्हणजे ते भरभरून असं आता जे 100% ते पूर्णता ना काही खरोखरच विद्यार्थी असतील, मी असं म्हणत नाही मी सगळ्याच विद्यार्थ्यांना असे भरभरून मार्क, काही विद्यार्थ्यांनी खरोखर ते घेतलेले असतील, तर त्या विद्यार्थ्यांच्या घरी गेल्यानंतर आपल्या मला जाणवतं की आता ह्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आमचे जे मार्क्स घेतलेले आहेत की ज्या परिस्थितीमध्ये राहतात, म्हणजे जुनी ती कौलारू घरं वगैरे अशी प्लॅस्टिक वगैरे, त्या परिस्थितीमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांनी मार्क्स घेतलेले आहेत, त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल असं मला वाटतं. काही विद्यार्थ्यांनी खरोखरच मार्क आले, पण या विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानजिज्ञासा जागृत करण्यासाठी मी काय करतो, मी स्वतः एक मराठीचं अध्यापन करतो. वीर सावरकरांची एक कविता आहे, ने मजसीने परत मातृभूमीला, आणि एकदा असं होतं की त्या याच्यावरती म्हणजे नवोदित नुकतेच कोण आलेले असलं अर्थ असा बारीक लिहितात त्याच्यावरती, तो अर्थ सांगितला की माझी इती कर्तव्यता झाली, मुलांकडून ते प्रश्न मी लिहून घ्यायचे, ते प्रश्न त्यांनी लिहिले की त्यांना मार्क पडले, असा जर माझा जर संकुचित दृष्टिकोन असेल तर मी ती कविता शिकवलेली नाही असं मी म्हणतो. तो वीर सावरकर त्यांना कळला पाहिजे थोडक्यामध्ये, केवळ कळून पाहिजे. मी तर असं म्हणतो असाइनमेंट हा 20 मार्काचा विषय आहे, काही वेळा तो खेळखंडोबा होऊन बसतो की काय दिले, पण खरोखर पूर्वी आम्हाला जुने शिक्षक जे असतात आमचे ओरल असाइनमेंट घेत असतात, ती तालासुरावर कविता म्हणणं, त्या तालासुरातून कुठेतरी ती भावमयता निर्माण होते आणि मग आपण त्या कवीशी त्या विषयाशी एकरूप होतो. ही जिज्ञासा निर्माण करता येणार नाही का? निश्चितच करता येते. मगाशी जसं सांगितलं ॲटिट्यूड हा शब्द वापरला सरांनी की तो ॲटिट्यूड द्या, की म्हणजे मी काय करायचो, माझं हे एवढं झालं असं नाही, तर त्याच्यातून मग वीर सावरकर आणखी काय येतो, भारत आंबे आणखी काय आहे, माधव जुलियन आणखी काय आहे, हे कुठेतरी मग त्याची जिज्ञासा मी जर मी जागृत केली तर पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन तो विद्यार्थी खरोखर ललित क्षेत्रामध्ये म्हणा, भाषेचा विषय म्हणा, खरोखर आनंदाने ग्रहण करू शकेल. आणि मी हे मुद्दाम असं सांगू इच्छितो की आमच्याकडे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असेल की नाही, याचं मी स्वतः व्यक्तिशः आणि इतरही माझ्याबरोबरचे शिक्षक आहेत ते व्यक्तिशः, म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये 5-6 विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. बाबा व्यासपीठाचं अरेंजमेंट कसं करायचं, उद्या जर कुठल्या कार्यालयामध्ये त्याच्यावर कार्यक्रमाची जबाबदारी टाकली तर व्यासपीठ लावण्यापासून ती प्रतिमा लावण्यापर्यंत त्या त्या जे जो कार्यक्रम असेल त्या संदर्भात कशी तयारी करायची, साधं उदाहरण म्हणजे बारीक बारीक गोष्टीमध्ये सुद्धा किती आशय असतो बघा. क्रांती दिन साजरा झाला 18 जूनचा, त्या क्रांती दिनाला ती समयी ठेवली पाहिजे, समयीमध्ये त्या वाती व्यवस्थित वळून ठेवला पाहिजे, त्याच्यामध्ये तेल असलं पाहिजे, त्यानंतर तिथं एकारती असली पाहिजे, ह्या बारीक बारीक गोष्टी कोणी सांगायच्या आहेत. आजकाल पालक जो आहे तो अतिशय बिझी शेड्यूल झालेला आहे, लहान मुलाच्या हातात एकदा मोबाईल दिला की तो खेळत बसतो. शिक्षक हे शेवटचं आशास्थान आहे असं मला वाटतं, आणि त्या दृष्टीने शेवटपर्यंत माझी जबाबदारी जी आहे ती अतिशय, मी हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बोलतो, वैयक्तिक शिक्षकांच्या बाबतीत झालं. माझा प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा होता की विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी कशा प्रकारचे असतात, पूर्वीचे विद्यार्थी आणि आता विद्यार्थी, फरक काय आहे? फारच फरक पडलेला आहे की त्यांच्यामध्ये, म्हणजे आता ही डिजिटल जी क्रांती झाली आहे की मोबाईलमध्ये तो जास्त अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे मेंदूची कार्यक्षमता विचार करण्याची जी आहे ती खूप कमी झालेली आहे त्याची, आणि त्याच्यातून जर त्याला जर बाहेर काढायचं असेल तर परत आम्हीच त्याच्याशी जास्त प्रयत्न केले पाहिजे, पुस्तकांशी त्याची मैत्री झाली पाहिजे, चित्रकलेशी मैत्री झाली पाहिजे, संगीत जे आहे त्याच्याशी मैत्री झाली पाहिजे, मग त्याच्यातल्या वेगवेगळ्या क्वालिटीज ज्या आहेत त्या विकसित होतील आणि त्या दृष्टीने आनंददायी शिक्षण जो म्हटलं ते सुरुवातीपासून, म्हणजे आता या नवीन शैक्षणिक पद्धतीचा मुद्दा मी उल्लेख करतो की ते आनंददायी शिक्षण मिळत मिळत ते कृतीप्रवण शिक्षण घेऊन घेऊन तरच त्याच्यामध्ये तो बदल होईल असं मला वाटतं.
नाही, आता नवीन शिक्षणाचा तुम्ही उल्लेख केला म्हणजे त्याच्यामध्ये आणखी एक भाग असा आहे की मूल्यमापन जे आहे नवीन याच्यामध्ये, ते मूल्यमापनावर त्याने फार भर दिलेला आहे नवीन शिक्षण पद्धतीमध्ये. आणि आपल्याकडे एक ढोबळपणे मूल्यमापनाची एक पद्धत आहे ती म्हणजे परीक्षा. परीक्षेमध्ये काय होतं, फक्त तुमच्या स्मरणशक्ती जी आहे त्याची चाचणी होते. समजा एखाद्याला माणसाला कमकुवत स्मरणशक्ती जर लाभली असेल तर आताच्या शिक्षण पद्धती किंवा परीक्षा पद्धतीमध्ये तो मागे पडत जातो. तर तुम्ही विषय काढला म्हणून असं विचार, तुम्ही विद्यार्थी जे आताचे आहेत ते परीक्षार्थी झालेले आहेत का? थोडक्यात परीक्षार्थी झालेले आहेत, कारण त्यांना कार्यानुभव जो आहे तो जास्त प्रमाणात मिळत नाही. तो कार्यानुभव देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणं आवश्यक आहे. समजा कॉमर्स फॅकल्टीचा विद्यार्थी असेल, बँकिंगचं सगळं शिकवलं, पण एक दिवस जर त्याला तिथं प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन, आजच्या सरांनी उल्लेख केला की त्याला काय माहिती नाही तिकडे, चांगलं असं उद्योग दिलं की आयटीच्या ह्याच्यासाठी प्रोफेसर पदासाठी जो आला त्याला रिमोट कसा फंक्शन करतो हे सांगता आलं नाही. आणखी तुम्ही काय, म्हणून लेक्चर मी खूप दिलेला आहे, परंतु प्रत्यक्ष जर त्याला कार्यानुभव दिला त्या त्या क्षेत्रातला, तर तो विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे पुढे. असाइनमेंटचा आणि प्रोजेक्टचा उद्देशच नेमका तो आहे, तो जर व्यवस्थितपणे राबवला तर खरोखर विद्यार्थी जीवनात पुढे येऊ शकतो. ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, ऍप्लिकेशन ऑफ नॉट इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन खूप मिळते चारही बाजूनी. आम्हाला असाइनमेंट करायला सांगायचं 10-12 लायब्ररीमध्ये जाऊन किंवा लोकांशी बोलून तो असाइनमेंटचा विषय जो आहे तो तयार करावा. आता गुगलच्या क्लिकवरती कॉपी पेस्टने जो रिसर्च करणारा जो आहे त्याचंच सगळं इन्फॉर्मेशन काढून त्यालाच द्यायचं, असले हे झालेले आहेत. आता ऍप वगैरे काढले ते शिक्षकाला फसवतात. हा हे झालेलं आहे की शिक्षक सांगतात गुगल कर आणि बघ म्हणून, नाही त्यांना सांगायची गरजच पडत नाही. तर त्या प्रत्यक्ष राहा, गावातला एक स्वातंत्र्य सैनिक आहे, जाऊन बोल, शेतकऱ्याशी बोल जो काय प्रयोग करतोय त्याच्याशी बोल. नाळ तुटलेली आहे प्रत्यक्ष कार्यानुभव जो आहे की प्रत्यक्ष करणार त्याच्याशी नाळ तुटलेली, ते जर केलं तर खऱ्या अर्थाने शिक्षणाला प्रारंभ होईल. तीन घटक असतात, ते तीन घटक एज्युकेशनच्या संदर्भात असतात. तुम्ही एक सोशल ऍक्टिव्हिस्ट असाल, त्यांच्याने सांगले ॲटिट्यूडाचा प्रश्न असा, त्यांच्याने नेमकं स्किल खैसर कमी पडतं ते सांगले, आणि आता टीचराच्या पातळीचे आणि स्टुडंटांच्या पातळीचेर किती चालला ते सांगले. ह्या सगळ्या सिस्टमीकडे तुम्ही इंडिपेंडेंटली एक सिटीजन म्हणून कसं पाहिजे? मुळात आम्ही जर पहिले तर सगळ्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात एकच घटक महत्वाचा होता, म्हणजे शिक्षण. शिक्षण तुम्ही खंयच्याही राजकीय पक्षाकडे पळयात, इलेक्शन जेव्हा येतात त्यांना शिक्षणा संदर्भात त्यांचा जाहीरनामा केन्नाच नसता, थोडे काही अपवाद असतात. पण बाबा या तालुक्यात मी शाळा असं बांधतलो तसं बांधतलो, फुकट देतात ते फुकट देतात तसे असतात, पण त्या बाबतीत काय नसतं. ऍक्च्युली हो महत्वाचा घटक. दुसरी आता पण हा टीचरांना ब्लेम करणं कोणाकच ब्लेम करणं, हा एका प्रक्रियेक ब्लेम करतात. ती प्रक्रिया खंयची, ज्यांना शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची भरती करतात तुम्ही, ती भरती जी भरतीची जी प्रक्रिया हा ती तुम्ही खयच्या पद्धतीने करतात, कशा पद्धतीने करतात. एखाद्या शिक्षकाक भरती करताना तुम्ही हे टेस्ट करता का त्याका खरीच त्या शिक्षण क्षेत्राची आवड हा का तो फक्त आपल्या पोट भरपा खातीर नोकरी जाय म्हणून आयला. खरो शिक्षक कोण असता वास्तवान, ज्याका खरी पोटात म्हणजे अंतरातल्या ज्याका आवड हा तळमळ हा, आणि तो मागीर भुरग्यांक ओळखू शकता न्हू. पण जर समजा एखादो शिक्षक आयला शिकोवपाक आणि त्याका आवड ना, पण त्याका किती हा पगाराची चिंता बाकी हा, मागीर तो किती करतलो त्याका फक्त एकच चिंता असतली, म्हाका जे दिलेले करिक्युलम असा पळय ते हांवें पूर्ण कशें करप आणि तितले तितून ते गुणवत्तेन भुरगे कशे येतले ते पळयतले, त्याच्या पुरतो तो हे असता. आयज आयज सिस्टमान खरं म्हणजे बदल करपाची पहिली गरज हा मुळातल्यान. मुळातल्यान जर आयज शिक्षण क्षेत्रात जर भरती करपाची झाली जाल्यार तुम्ही असे लोक बसयात त्या हाचेर भरती प्रक्रियेचेर जे ते खरेच ज्यांना दिसता की म्हाका शिकवपाची आहा जाल्यार ते उदाहरण पीएचडी झालं आणि एक ऑर्डिनरी. हांव तुमकां सांगता, हांव व्याख्यानाच्या माध्यमातल्या अनेक शाळांनी वता, माझ्या एका कार्यक्रमाचे नाव असा का वाय, कार्यक्रमाचे नावच वाय. आणि माझो कार्यक्रम कसा सुरू जाता खबर हा, प्रश्नांनी हा प्रश्नांनी आणि भितरल्यानच व्याख्यान ते हसत माझ्या 2 तासाचो माझा कार्यक्रम तो. आणि हांव त्यांना किती विचारता, प्रत्येक भुरग्याक प्रश्न विचारता की तुम्ही किद्या गेल्या शाळेन, तो म्हणता आपण शिकपा गेला, तू किद्याक शिकता,
एकटं म्हणटा पोट भरपाक जाय म्हणून शिकता, दुसरो म्हणटा मोठे जावपाक जाय म्हणून शिकता, तिसरो म्हणटा माझे नाव किती करपाक जाय म्हणून शिकता, अशी उत्तरं येतात. परत माझा भीतर प्रश्न असता रिपीटत, तो जे जे मला उत्तर दिता पळय त्या त्या उत्तराक मी का म्हणून विचारता, वाय जे जे उत्तर दिता ते वाय, कळलं न्ही? कन्फ्युजन जाता सगळ्यांक, कोणाकच किती ते आन्सर कळना, शिकता किती ते कोणाकच कळना. हा हांवे टिचरांक प्रूव करून दाखयला की तुम्ही शिकयताना किती शिकयतात ते. वास्तवान जर भुरग्याक तो भुरगो कित्याक शिकताय खबर ना न्ही, ते अपयश कोणाचे? हे पालकांचे बी आणि शिक्षकांचे बी. मागीर एकटो कोण तरी म्हणटा लास्ट येताना की मी शिकपाक येला न्ही ते म्हाका नॉलेज जाय म्हणून. मागीर ताका विचारता नॉलेज म्हणजे कितें, मागीर ज्ञान, ज्ञान घेवपाक जाय म्हणून. वास्तवान भुरगो शिकूंक मुळात कित्याक वता? तर ते ज्ञान घेवपाक म्हणून तो शिकूंक वता, आणि मागीर ताच्यो त्यो आवडी निवडी त्यो मागीर तो प्रश्न. म्हाका ज्ञान जाय म्हणून मी तो शिकूंक वता न्ही. मागीर त्यांचे लास्ट आन्सर येयल्या उपरांत मागीर ते हसता, मागीर सगळे मागीर ते राष्ट्र देश सगळो सगळो तो विषय येता. सांगपाचो मतदार तो कितें की वास्तव कितें जाला आयज? वास्तव जशें सांगलें सरांनी माझे मुद्दे बरेचशे क्लियर केले वेतकी करताना, वास्तव आयज कशें जालेले आहा खबर आसा न्ही? वास्तव अशें जालेलें आहा की आमी जे शिक्षणा कडेन बघताना आमी कितें केलां खबर आसा न्ही? इवन आमी आमच्या भुरग्यांचे सुद्दां आमी भुरग्यांक कॉम्पिटिशनांनी लादून दिल्या, आमी कॉम्पिटिशनांनी घातल्या भुरग्यांक. कंपेरिजन म्हणजे कशें, तो शेजारचो पयलो येयलो म्हणल्यार तू बी पयलो येवपाक जाय, तो बी येयलो म्हणल्यार तूं बी येवपाक जाय, हो येयलो म्हणल्यार हो बी. शाळांनी कॉम्पिटिशन कशें चल्लां खबर आहा? आमचे शाळेन आयज गुणवत्ता यादीन कितले जास्ती येतले, मागीर माझी शाळा मोठी. मागीर हांव तुमकां सांगता, म्हज्या कडेन आयज हांवें एज अ एडवोकेट म्हज्या कडेन अश्यो केसी येयलेल्यो आसा. गुणवत्ता यादीन 10वी 12वीन येयलेले भुरगे, म्हणजे हांव काउन्सिलिंगय करता भुरग्यांचे, त्या शिवाय ते एक 20-25 वर्सांचे भुरगे जाले न्ही की भुरगे नैराश्यान गेलेले हांवें भुरगे पयल्या, सुयसायड टेंडन्सीन गेलेले भुरगे पयल्या. हांव तांचे काउन्सिलिंग करता त्या वेळाचेर, अरे बाबा तुम्ही अशें कितें करता, तुमचो रिजल्ट कितें? रिजल्ट पयल्यार अचंबीत कळ रिजल्ट आसता. दिसून कितें येता? जी मानसीक क्षमता शिक्षण क्षेत्रांत वाडपाक जाय ती वाडलेली दिसना. मागीर गेले खंय हे सगळें, मागीर अशें लक्षांत येता की खंय तरी कमी आहा. ती कमी खंय आहा? तर ती कमी मुळात आमच्या पद्दतीन आहा, शिकवण्याच्या पद्दतीन. आतां आमी आमच्या टायमार जेन्ना शिकताले, म्हाका आयज हांव गर्वान सांगता, म्हाका आजुनूय चवथीतले कविता पाड आहा. आतां सुद्दां हांव तुमकां म्हणून दाखोवं शकता, टायम ना आमच्या कडेन. चवथीतले कविता आमकां त्या वेळार पाडे शिकयताना कशें शिकय, बेके बे बे दोनीच्या चाली लावून शिक्षक आमकां शिकय. आणि आम्ही कसे आल्या, आता सुद्धा आमचे जर शिक्षक मेळ्ळे जाल्यार आम्ही अजूनही आवडीन वता, सर म्हाका अमका पुरस्कार मेळा, सर म्हाका अमके जाल्या. आणि आमकां अजूनय न्ही, तुमकां खरें सांगता, अजूनय आमकां आमच्या शिक्षकांचो भय दिसता. आताच्या भुरग्यांक तो भय उरूंक ना. आताची इल्लीशी 5वी 6वी 7वी शिकण्या शिक्षकांक शाणपणां सांगता. हे हांवेन प्रत्यक्ष पळयलां त्या वेळाचेर. कितें हे न्ही, दुसरें सोडून द्या, आम्ही साधन संविधानचे उलयता. आज साधन संविधानच्या बाबतीत पहिले झाल्या, हांव तुम्हाला एक साधे उदाहरण सांगता की शिक्षण क्षेत्र जे असे असा पळय, ह्या शिक्षण क्षेत्रात साधन सुविधा असा त्यो एज म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट आणि आपत्कालीन हेतून उभे जावपाक जाय. इट इज द अटमोस्ट नेसेसिटी, कारण तो आमचा श्वास आणि प्राण आहा. माझ्या गावात एक घटना घडली. माझ्या गावची प्राथमिक शाळा, जे प्राथमिक शाळेत हांव शिकलो, ब्रह्मकर्मळीची, किती झालं तुम्हाला सांगता 2 मिनिटांत. कितें जालें की हांव सकाळी मॉर्निंग वॉकाक वयतना म्हाका कोण तरी आपलो, शिवाजी मातसो हांगा रे तुका कितें सांगता म्हणलो. शाळेच्या वेळार छप्पर कोसळ्ळा म्हण पावलो, आनी एका म्हणलें छप्पराचे हे आनी ते एका भुरग्याच्या पांयार पडले म्हण पावले. आनी म्हटलें कितले दीस जाले, 8 दीस जाले. अरे म्हणलें 8 दीस जाले जाल्यार तुमी पालक शिक्षक संघाक कळूंक ना, कितें कळूंक ना? पालक शिक्षक संघान म्हणून लॅटर केलें म्हण पावले. कारण लॅटर बिटर केले, सगळे केले, सगळे केले म्हण पावले. हांवें म्हणलें लॅटर केले जाल्यार कित्याक जावंक ना म्हटलें, अजून इतले पर्यंत जालां कितें म्हटलें ना. म्हणलें कितें जालें, हांव पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षाकडे गेलो, त्याच्या कडेन सगळे डिटेल घेतले, आणि हांवें एडियाक बरयलें की हे आमचे छप्पर आहात ते बेगिना करा. एडियान म्हटलें कितें, तेन्ना अशें आहा तशें आहा. मागीर हांवें डायरेक्टरेट ऑफ हेका बरयलें, एज्युकेशन डिपार्टमेंट, तेंच्या कडल्यान येवना. मागीर डायरेक्ट हांवें परिकराक बरयलें, सीएमाक, तेन्ना परिकर सीएम आसले. परिकर सीएम आसले आनी परिकर तेन्ना म्हाका डायरेक्ट उत्तर दिलें, परिकरांनी म्हाका उत्तर दिलें, आय वील लूक इन टू डीट म्हणून. आणि इलेक्शनय आसलेलें त्या दिसा, इलेक्शन असले त्या बद्दल झाले किती खबर असा. लूक इन टू म्हणजे परत म्हाका किती येऊ ना, येऊ ना म्हटल्या बरोबर हांवें किती केलं, पेपरात घातले, पेपरात वर्तमान सांगले आणि त्याचे लेख बरेलो एका वर्तमानपत्रात की प्रश्न फक्त एका शाळेचा नाही. मागीर तो लेख बोलवलो एज रागान म्हाका परिकरांनी फोन केलो, तुका किती रे म्हणटा तू म्हणपाला, आपण किती मेला म्हणपाक लागलो, तुका कळना म्हणपाला, तू पेपरात किती दिले ते म्हणपाला. हांवें त्या वेळार मनोहर परिकरांक सांगले, भाई म्हणलें तुमकां हांव मानता, तुमकां एक सांगता म्हणलें, शाळा आणि आवय बापूय हितून हांव फरक करना म्हटलें. माझे जरी भुरगे त्या शाळेन जरी शिकना न्ही, म्हणजे ती शाळा म्हणजे ताबडतोब दुरुस्त जावप हे गरजेचे आहा म्हटलें.
आणि ती जाऊन थोसं जर कोसळले आणि थोडी कोणाचा प्रॉब्लेम झाला की रे आणि इलेक्शन काय म्हटले आणि शाळेच्या संदर्भात तुम्ही म्हटले आपत्कालीन स्थितीत निर्णय घेणे आणि प्रक्रियेत तुम्ही तयार करपास जाय म्हटले आणि माझा उलोवपाचा स्वभाव सडेतोड आणि त्यांना बी तो खबर आशिल्लो त्यांच्यानी विदिन दोन दिसा भितर ते सगळे केले आणि 8 दिसा भितर शाळा ती बांधून झाली सांगपाचे म्हणजे आता सांगपाचा आतुरलो मोतीदार्थ किती की आज ही जी प्रक्रिया असा पळया मध्यंतरी शाळा आम्ही आता आता शाळा बरे बरे बांधपाक लागल्या शाळेत समजा किती प्रॉब्लेम झालो आणि किती गोष्ट झाली ते ताबडतोब जावपाक जाय न्ही ते जायना तुमका साधे सांगता शिक्षणाचे मूळ हे अंगणवाडी ना आम्ही म्हणता जवळपास 1200 समथिंग सुमार अंगणवाडी आमच्या गोयन आहा केंद्र सरकारा कडल्यान फंड थोडं येता या सरकाराचो फंड थोडं जाऊन ती अंगणवाडी सिस्टम येता आज अंगणवाडी बरेचशे अंगणवाडी आयो भाड्याच्या खोलेन चलता बऱ्याचशे अंगणवाडी लायटय ना आता म्हणतात ते आधुनिक अंगणवाडी करतले आता 60 अंगणवाडी त्यांच्यानी आधुनिक बाडून बांधपाक घेतल्या हांवें जेन्ना RTI घातलेले 70 अंगणवाडीच्या संदर्भात त्यांना भयानक चित्र मेळ्ळे कितलेशे अंगणवाडी भाड्याच्या हातून चलता कितलेशे अंगणवाडी लायट ना नाही आता अंगणवाडी असतले काय हो एक प्रश्न असा गेल्या 3 वर्षा उपरांत ते नवीन तो बुद्ध झालो पण हा तुमका किती सांगता की माझे मत असे असा की जो कोणी बसा तुम्ही राजकीय जे त्याचा शिक्षणाकडे पहिल्यांदा दृष्टी बघण्याचा दृष्टिकोन ना पळे तो पॉझिटिव्ह असपाक जाय तुम्ही फंड दिले म्हणून जाऊचे ना बरोबर तुम्ही फक्त फंड प्रोव्हाइड करता किंवा तुम्ही ऑर्डरी सोडले म्हणून जाऊचे ना ते प्रक्रिया समजा सरकारी शाळा हा हांवें हे सुद्धा सोदून काढले आमच्या तालुक्यात माका असे दिसून येले शिक्षणाच्या संदर्भात लोकांनी टाइम टू टाइम शाळांनी फिरपाक जाय म्हणजे जे कोण प्रमुख असतात ते त्याचे त्यांच्यानी रिपोर्ट घेऊन जाय ते आम्ही ते RTIतल्या बाहेर काढला हांवें तो रिपोर्ट हाडून तुमकां दाखयतलो आसलो आमकां कळ्ळें की ते फिरत ना म्हणून वचत ना ते थंय म्हणून आम्ही त्यांना विचारले तुम्ही खंयच्या खंयच्या वेळेचेर खंयच्या खंयच्या शाळेक भेट दिली खंयच्या आणि आम्ही ते सगळे छापून बिपून हाडला ते काय असे हेच न्ही आणि मागीर आमच्या अशें लक्षात येले की अरे म्हटले ह्यांका किती पडलेले आहा ह्यांका जे पडलेले आहा पळय फक्त पगार मेळो की झालो बाकीचे काय त्यांना पडलेले ना आता म्हाका सांगा शाळा एक जर कोसळली 8-8, 15-15 दीस उरता तुम्ही किती करता तुमच्या मनात तळमळ जाय ना अरे शाळा ही कोसळटा वचून हे करा तुम्ही उलोवपाक जाय उलोवपाक भियेतात नाही आपले किती होतं म्हणून असे शिक्षण क्षेत्रात जाऊचे ना शिक्षण क्षेत्र पळय ते राजकारणाशिवाय असपाक जाय कशाच प्रकारचे राजकारण शिक्षण असू जायना म्हणून कसे आहे की आज जर तुम्ही जर शिक्षण क्षेत्रात घुसळणारे समजा जर शिक्षक आहात ते गुड्डो मारून आणि फावर मारून जर घुसपाक लागले शिक्षणाचे हे कसे जातले म्हाका सांगा तसे जाऊचे ना न्ही म्हणून आवड असणारे ज्यांना त्या बाबतीत एक आवड आहात असे तुम्ही निवडून तयार करा या मुद्द्याचे परत आम्ही बेतकीकर सरांकडे वळूया तुम्ही आता जे सांगले की ॲटिट्यूड ॲटिट्यूड इज अ मेन प्रॉब्लेम भुरग्यांचं आणि आता शिवाजी असतले की ते असतले प्रकाश सर असतले त्यांच्याने आणि काय प्रॉब्लेम सांगले म्हाका एक सांगा हे प्रॉब्लेम असतलेच तर हे प्रॉब्लेम ओवरकम करपा खातीर आमची सिस्टम असतली करिक्युलम असतले सिलेबस असतले ट्रेनिंग असतले हातून किती फरक केलो जाल्यार हे आम्ही प्रॉब्लेम टॅकल करू शकतले आणि पुढे येऊ शकतले पहिली गोष्ट आवश्यक आहे की शिक्षण या विषयाला प्राधान्य प्रायोरिटी बरोबर हा सगळ्यात क्रमांक एकचा विषय आहे आता आपल्या याच्यामध्ये शिक्षण हा प्राधान्य क्रम तर त्याला नाहीये शिक्षणावरचा जो खर्च आहे तोही म्हणजे 3% आहे कितीतरी वर्ष GDP बजेट तो 6% व्हायला पाहिजे असं अनेकांनी सुचवलं पण त्याच्यात एक गमत अशी आहे की हा जो GDP खर्च आहे शिक्षणावरचा तो शिक्षकाच्या पगारावरच जास्त त्याच्यातल्या अनेक गोष्टी आहे म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे ना त्याच्यातला सॉफ्टवेअरसाठी वास्तविकपणे जो खर्च करायला पाहिजे तो केला जात नाही हे शिक्षणाला प्राधान्य देणं प्राधान्य दिलं तर मग सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी बघणं हे येणार आहे शिक्षणामधून बाकी सगळा निर्माण होत असतं शिक्षण ही बुनियाद आहे शिक्षण हा पाया आहे शिक्षण हे फाउंडेशन आहे आमच्या लोकांना वाटतं की ज्याला बाकी काय नाही तर मग त्याला कोणाकडे तरी हे द्यायचं खातं द्यायचं त्याला आपल्याकडे सुद्धा पूर्ण वेळ याला शिक्षण खात्याला पूर्ण वेळ मंत्री नाहीये मंत्री नाही बरोबर जो इतर अनेक गोष्टींच्या मध्ये त्याच्या बरोबर एक शिक्षण खाते त्याचं असत म्हणजे तो एक स्वतंत्रपणे हाताळण्याचा विषय आहे दुसरं इथले जे अधिकारी ऑफिसर्स वगैरे आहेत आत्ता गोव्यामध्ये शिक्षण क्षेत्रात शिक्षण खात्यामध्ये कितीतरी व्हॅकन्सीज आहेत म्हणजे तुम्ही लक्षात दिलं असेल की प्रकाशला अधिक माहित आहे की
आम्ही जेव्हा शिकवत होतो त्यावेळी इन्स्पेक्शन्स व्हायच्या, इन्स्पेक्टर एज्युकेशन इन्स्पेक्टर यायचे, आमच्या वर्गात येऊन बसायचे आणि बघायचे. करेक्ट. आता शिक्षक असं इन्स्पेक्शन असं निरीक्षण होतच नाही, त्यांच्याकडे मॅनपॉवरच नाही. मॅनपॉवर नाही आणि आहे ते दे आर नॉट काय म्हणायचं क्लार्क आहेत. तुला खरं सांगू का, हे क्लार्क मेंटॅलिटीचे लोक आहेत. ते फक्त फायली रिपोर्ट बघतात आणि फायली 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 एवढंच ते करत असतात. शैक्षणिक दृष्टी असलेली माणसं आत्ता शिक्षण खात्याकडे किती आहेत जरा शोध घ्या. ते त्यांनी महत्वाचा मुद्दा तोच म्हणला होता की भरती बसून ते सुरू आहे. शैक्षणिक दृष्टिकोन असलेली माणसं आता शिक्षण खात्यामध्ये किती जण आहेत आणि कोण आहेत. आणि आणखी या लोकांना ना गुणांची कदर नाही. बरोबर आहे. गुणांची कदर नाही. जे आपले 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 कोण आहेत त्यांना त्या ठिकाणी या समिती हा या समितीवर त्या समितीवर त्या समितीवर याच्यात त्याच्यात हे करायचं अशा गोष्टी. जोडून मी एक सांगतो, समितीवर कोण असतात? येस मॅन. शिवाजीला कधी घालणार नाहीत, शिवाजी श्रेयतोर बोलणार, दिलीपला घालणार नाहीत, दिलीप ठामपणे आपले मत मांडणार, स्पष्ट बोलणारे ठामपणे सांगणारे लोक त्यांना नाहीत. सारांश मला एस मॅन पाहिजे. हां सर, यु आर राईट सर, थँक्यू सर, वील डू सर, हा ॲटिट्यूड आहे. म्हणजे कसं पाहिजे, यू शूड चूज अ पर्सन हु इज एक्सपर्ट इन दॅट फील्ड. त्याच्या मताला तुम्ही रिस्पेक्ट द्या. रिस्पेक्ट इज यू. तुमचं मत तर नाही आहे तिकडे. त्यातून समराइज होल थिंग अँड देन कम टू अ कंक्लुजन. ते होत नाही. आता कसं आहे, आय विल टेल यू. 2011 आय सिलेक्टेड सम टीचर्स आणि आय नंतर त्यांना एक लिस्ट पण दिलं. हे मॅथ्स टीचर आहेत, त्यांना इकडे घाला इकडे घाला इकडे घाला, लफडी नकोत म्हणून ट्रान्सफरचे. गव्हर्नमेंटने ते अप्रूव्ह करायला साधारण 7-8 महिने काढले. कारण काय, त्यांच्या हिशोबाप्रमाणे ते कोणी लिस्टमध्ये नव्हते नावं. मला टीचर येऊन ते निवडलेले टीचर येऊन द्यायला लागले. सर काय, आय म्हटलं माझं काम मी केलं, इट इज फॉर द गव्हर्नमेंट. एक्सेप्ट इट ऑर रिजेक्ट इट, युअर रोल ओनली टू रेकमेंडेड द राईट पर्सन. एक्झॅक्टली, आय डीड इट. त्याच्यानंतर थोडा प्रेशर आल्यानंतर सरकारने ते मान्य केलं. मान्य केल्यानंतर मॅथ्स टीचर हा ADI म्हणून पाठवतात. तुला मॅथ्स टीचर मी का सिलेक्ट केलेला आहे टू टीच मॅथ्स. इकॉनॉमिक्स टीचर ADI म्हणून पाठवतात. जो मूळ विषय आहे ऍडमिनिस्ट्रेशन अँड टीचिंग शुड बी सेपरेट. तुम्ही कसं, मलाही माहीत नव्हतं. मी बिचोलीला एक प्रोग्रामला गेलो आणि ती एक मुलगी आली आणि सर म्हणायला लागले तुम्ही इकडे हा म्हणायचा प्रोग्राम आहे. तू अशी किती, तुला मॅथ्स शिकवायचं आणि तिकडे साखळीला? नाही सर, मला ADI म्हणून पाठवलं इकडे. मी त्याला तिला म्हटलं, त्यांना स्वप्न पडलं, ॲप्लिकेशन तू दिलेलं आहे म्हटलं, म्हणून तुला इथं पाठवलं. सर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे त्याने एक सरांनी मुद्दा सांगितला त्याला जोडून एक मुद्दा सांगतो, पुरायासकट सांगतो. मी आत्ता 3rd होतो आणि 3rd मी पसायदांच्या कॉम्पिटिशनमध्ये तालुका स्तरावरील स्पर्धेमध्ये भाग घेतला. माझं पसायदान खूप छान झालं आणि तेव्हा ती एक वेगळी हे असते ना मनामध्ये की पहिला मीच येणार आणि मला वाटलं होतं मी पहिला येणार आणि मी 3rd आलो आणि माझ्या बरोबरचा जो होता तो दुसरा का पहिला आला. तो मला राग आला की मला पहिला नंबर का नाही मिळाला आणि मी 3rd का आलो. आणि त्यावेळी काय वाद होते म्हणजे ADI जे असायचे ते शाळेचे इन्स्पेक्शन करायचे. सो मला राग आला होता आणि मी फ्रस्ट्रेट झालो होतो, मी पहिला आलो नाही म्हणून. म्हणजे बाल्यावस्था तशीच होती. चंद्रकांत गावस ADI होते, तुम्ही त्यांना ओळखत असाल, दोडामार्गला राहतात, फार सुंदर माणूस, बालकविता लिहितात वगैरे. आणि ते तेव्हा आले शाळेमध्ये आणि आले आणि आत्ताचा स्वभाव तसाच माझा बालपणी पण स्वभाव. सो मी गेलो आणि विचारलं, मला अजून आठवतं ते, म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये पण तो विषय आहे. सर म्हटलं, मग मी म्हटलं 3rd आलो म्हणजे काय, मी पहिला यायला पाहिजे होतो, मी पहिला का नाही आलो असं मी त्यांना विचारलं. आणि मला आमचे वजे गुरुजी म्हणून होते कृष्णा वजे, त्यांनी सांगितलं तू त्यांना विचार. चंद्रकांत गाव सरांनी मला एक गोष्ट सांगितली, तेव्हा तू पहिला तूच आहेस म्हणाले, प्रश्नच नाही म्हणाले, पण एक समस्या झाली म्हणाले. तू जेव्हा बोलत होतास तेव्हा तुझी मान खाली होती.
तो मला त्यांनी जो धडा दिला तो आजपर्यंत माझ्या लक्षामध्ये राहिला. आणि त्यांनी मला काय सांगितलं मध्ये, कधीही कुणाकडे बोलत असताना डोळ्यात डोळे घालून बोल, भलेही तू चुकला तरी चालेल, तू जर प्रामाणिक असशील तर तुझी सत्यता पटेल. तो मला पटलं तेव्हा बालपणी, पण ते मला का पटलं, त्या कालखंडामध्ये आमच्या वेळेला महिन्याच्या महिन्याला 15-15 दिवसांनी ईडी आमच्या शाळेमध्ये यायची. दुसरी तुम्हाला गोष्ट सांगतो, आमचे कृष्णा वजे सर अजून आहे, आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना सकाळच्या वेळेला, कोणी कोणी छान छान कपडे घातलेले आहेत, सगळे आम्ही असे उभे करायचो, ज्यांचे टाप टीप कपड्याला एकही डाग नाही वगैरे, आणि आम्हाला ना नंबर एक दिला जायचा, म्हणजे हा नंबर एक याने छान कपडे घातलेले आहे, हा याला नंबर दोन, याला नंबर तीन, आणि आमच्या मनामध्ये ना ती छान कपडे एक मनामध्ये घे जायचे की शाळेमध्ये जाताना टापटीपणे जायचं. आणि काय ती शिकवण्याची पद्धत वेगळी का होती, कारण त्यावेळेच्या माणसांना ना त्याच्यामध्ये ती आवड होती, हा त्याच्यातला मुद्दा आहे. तुम्हाला काय सांगायचं? मला आता सांगितलं की म्हणजे आता सरांनी जर मॅथमॅटिक्स ज्याला आहे त्याला ईडी यायला बघतो. आणखी एक समस्या त्याच्यामध्ये मला आढळते की जे हायस्कूल आणि हायर सेकंडरी स्तरावर आहे लेक्चर बेसिस टीचर, मी मुद्दाम सांगू शकतो लेक्चर बेसिस टीचर कसं करतो, त्यावेळेला त्याचं पहिलं लेक्चर असेल तो येतो, त्यानं काय शिकवलं की तो गेला एवढं एका तासापुरती माझी ड्युटी. आणि ह्या लेक्चर बेसिस टीचर म्हणजे त्याचं म्हणून काय संपूर्ण दिवस त्या विद्यार्थ्याला घेऊन बसणं, तो कसं बसणार त्याला दुसरीकडे लेक्चर द्यायचं? हा हेच सांगायचं आहे मला, नेमकं हेच सांगायचं आहे. तुम्ही जर ज्यावेळी संपूर्ण वेळची सर्वंकष तयारी त्यानं जर मनापासून करावं असं जर तुम्ही म्हणता, तर त्या दृष्टीने हे स्ट्रक्चर बदलणं फार आवश्यक आहे. म्हणजे हे कुठं आहे, राईट फ्रॉम हायस्कूल टू कॉलेज लेवल, इव्हन पीएचडी सुद्धा आता लेक्चर बेसिस सुद्धा झालेले आहेत काही ठिकाणी नेट सेट वाले. तर हे कुठंतरी म्हणजे आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा ते शिक्षकाची बाजू समजावून घेऊन विद्यार्थ्यांचा विचार घेऊन त्या दृष्टीनं त्याला त्याला सुद्धा कुठे सुरक्षितता सुद्धा त्याला सुद्धा पाहिजे ना, मग तो तेवढ्या पुरतंच आपलं कर्तव्य समजतो. मार्क्स मिळाले की झाले, हे एक फार आवश्यक असेल. एक पीस मॅचचा जो विषय आला होता म्हणजे इंडस्ट्रीयल किंवा अकॅडमीचा मिसमॅच, तो कसं सॉल्व्ह करता येईल? तुम्ही म्हणाल की नंदन निलकणी म्हणाले की 6 महिने ट्रेनिंग द्यायला. फर्स्ट ऑफ ऑल टीचर्स आहेत जे कोण आहेत ना इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फार्मसी कॉलेजमध्ये, यू ट्रेन देम फर्स्ट, यू ट्रेन. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं ना, टेलिकम्युनिकेशन टीचर आहे, शी थिओरिटिकल एक्सपर्ट, शी हॅज अ पीएचडी ऑल्सो, प्रॅक्टिकल अनुभव नाही. सो फर्स्ट थिंग इज दॅट देअर हॅज टू बी अ ट्रेनिंग फॉर टीचर्स एव्हरी नाव अँड देन. नवीन काय टेक्नॉलॉजी आली, यू मस्ट पास दॅट. असं काय करतात, प्रिन्सिपल तिला ह्याला पाठवतो ट्रेनिंगला, ते तिकडे झोपते, सर्टिफिकेट घेऊन येतो. हां, सर्टिफिकेट घेऊन येतो. आय हॅव टू डू दॅट इन जीपीएससी ऑर माय इंडियन. If my teacher has been signed for training, I should tell the person who goes for training, sagalya lokanna tu sangitla paije. What you learn? But then you take things seriously. सर्टिफिकेट पुढचं जर मर्यादित असलं त्याला. पण भाई खरं सगळं आपण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, आपण शिक्षण हे माणसं इंडस्ट्री करता तयार करण्यासाठी नाही आहे. बरोबर, हा मुख्य मुद्दा आहे त्याचा. हे विसरता का मने, म्हणजे एज्युकेशन इज नॉट टू प्रिपेअर द स्टुडंट फॉर इंडस्ट्री, तो एक बाय प्रोडक्ट आहे. ते त्याला शिक्षण मुख्य जे आहे ना ते आपल्याकडे त्याला वट बीज न्याय म्हटलेला आहे. वडाचं बीज एकदम छोट असतं, सूक्ष्म ते दिसत सुद्धा नाही, पण त्या वडाच्या छोट्याशा बी मध्ये उद्याचा महाकाय वृक्ष दडलेला असतो. बरोबर, त्या वडा त्या बीला ज्यावेळी हवा पाणी प्रकाश सगळं कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट मिळतं त्यावेळी त्याच्यातून तो बाहेर येतो. तसं प्रत्येक मुलाला परमेश्वरानं या ठिकाणी पाठवत असताना भरपूर देऊन पाठवलेलं आहे. ते सगळं त्याच्यात आहे, आम्ही ओतायत त्याच्या डोक्यात ओतायत. पहिलू पाडण्याचं काम, पहिलू नव्हे, ते त्याच्यात जे असलेलं आहे सुप्त अवस्थेमध्ये ते हळूहळू हळूहळू हळू बाहेर येणं, मॅनिफेस्टेशन, जे विवेकानंद म्हटलं मॅनिफेस्टेशन ऑफ द बेस्ट विच इज ऑलरेडी इन मॅन, हे शिक्षण आहे. म्हणून एज्युकेशन हा जो शब्द आहे ना त्याचा लिटररी शब्दशा अर्थ अर्थ आहे ना एज्युकेअर, म्हणजे टू ड्रॉ आउट, बाहेर काढणं, बाहेरून आत
थोपणं नाही. विनोबांचं खूप सुंदर सूत्र आहे. एक आहे तर शिक्षकाची खूपच महत्वाची भूमिका आहे आणि मला वाटतं की काही धोरण काही आलं तरी जोपर्यंत शिक्षक बदलत नाही तोपर्यंत शिक्षण बदलणार नाही. ठीक आहे. विनोबांचं एक खूप सूत्र आहे, खूप चांगली सूत्र दिली त्याने. ते म्हणतात की विद्यार्थी शिक्षक परायण हवा, शिक्षक विद्यार्थी परायण हवा. स्टुडंट शुड बी ओरिएंटेड टुवर्ड्स द टीचर, टीचर शुड बी ओरिएंटेड टुवर्ड्स द स्टुडंट. हे ऐकायला आणि बोलायला खूप सोपं आहे पण ते खूप कॉम्प्लेक्स आहे, खूप गुंतागुंत आहे. दोघेही ज्ञानपरायण हवेत, विद्यार्थी आणि शिक्षक. बोथ ऑफ देम शुड बी ओरिएंटेड टुवर्ड्स द नॉलेज. आता या ठिकाणी सुद्धा आपण गफलत करतो. इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम हे सेमिसळ करतात. टोटली डिफरंट. इन्फॉर्मेशन इज डिफरंट, नॉलेज इज डिफरंट, विजडम इज डिफरंट. सो विद्यार्थी शिक्षक परायण हवा, शिक्षक विद्यार्थी परायण हवा. दोघेही ज्ञानपरायण हवेत आणि ज्ञान सेवापरायण हवं. हे सूत्र ज्यावेळी शाळा शाळांमध्ये नीट समजून ते वापरलं जाईल, त्याच्या त्याच्या इन द लाईट ऑफ दिस प्रिन्सिपल्स आहे एज्युकेशनल प्रिन्सिपल, इन द लाईट ऑफ या याच्यामध्ये ज्यावेळी आपण काहीतरी करायला लागलो त्यावेळी खऱ्या अर्थानं तो शिक्षणामध्ये अपेक्षित असलेला बदल येणार आहे. एका बाजूला साध्य आहे, दुसऱ्या बाजूला साधनं आहे आणि तिसऱ्या बाजूला साधनं आहेत. आणि साधनं आणि साधनं यापेक्षा साधना महत्वाची आहे. आत्ता आपल्याकडे साधनं भरपूर वाढत आहेत, साधनं भरपूर वाढतात पण साधनं कमी झालेली आहे. बरोबर. तर ती साधनं करायला पाहिजे. म्हणजे इथे ह्या पॉइंटला जर करेक्टिव्हनेस आला तर होईल. बरोबर. ती साधना मानून जर करेल तर आपण जाऊ. एक उदाहरण देतो. आय वॉज चीफ गेस्ट फॉर गोवा इंजिनिअरिंग कॉलेज. सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं हे होतं. व्हॉट आर यू ट्रेनिंग फॉर द बॉयज सिव्हिल इंजिनिअरमध्ये? नो, बिल्डिंगचा खांब असतो आणि एक भिंत असते. तिथे त्या खांबाकडच्या बाजूला त्या भिंतीला क्रॅक येते. यू मस्ट हॅव नोटिस, तुम्ही बघितलं असेल. त्याने विचारतो व्हॉट इज द सोल्युशन, व्हॉट इज द सोल्युशन. हे जो डिपार्टमेंट इज असोसिएट प्रोफेसर इज प्रोफेसर नाही, कोण म्हणाल जाळी लावायला पाहिजे हे असं दिसतं कॉमन थिंग. बट यू एज ॲज अ प्रोफेसर, यू कॉल युअर सर प्रोफेसर नो, व्हॉट रिसर्च हॅव यू डन टू डू दिस, टू डू अवे विथ दिस प्रॉब्लेम. म्हणजे कसं आहे, व्हॉट इज थॉट थिअरली प्रॅक्टिकलमध्ये कोणी आपल्याला बघत नाही, कळलं की नाही. सो व्हॉट इज थिअरी अँड इन टू प्रॅक्टिस, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. तोपर्यंत जाणार. आपण शेवटचा एक मिनिट राहिलेला आहे, मला तुमच्यावरून कमेंट वगैरे. हे सगळं सुधारण्यासाठी तुम्ही म्हटलं की भरती प्रक्रिया चांगली झाली पाहिजे, तरी पण अद्याप सुधारण्याची आशा आहे? निश्चित आहे. आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे, कारण जर आपण सकारात्मक राहिलो तरच आपल्याला तो बदल दिसणार. आणि आपण या पद्धतीने सकारात्मक राहिलं की कोण ना कोणतरी बदल करणारा येणार. आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजे. जे आपल्याला बोलायचं आहे सकारात्मक दृष्टीने, जे बदल करायला पाहिजेत, जे सांगायचं आहे ते आपण सांगितलेच पाहिजे. एक अर्ध्या मिनिट. हो, विनोबा भावेंनी म्हटले की शिक्षक म्हणजे, सरांनी व्याख्या केली ते मला एक आठवली, शील क्षमा आणि करुणा ही शिक्षकामध्ये त्याच्यामध्ये ते असेल तर ते गुण तो समोरच्या विद्यार्थ्यामध्ये ते घालू शकतो. आणि ते घालणं म्हणजे शिक्षणाची खरी यशस्वीता झाली असं मला वाटतं. तिथं शिक्षक हा फार महत्वाचा आहे. तुम्ही पळत आलाय हेराल्ड टीव्ही वरील पॉइंट काउंटर पॉइंट. फाटले एक वरभर आम्ही शिक्षणाची गुणवत्ता खुई पावला ह्याच्यावर भासाभास करताले. आणि नेमकं प्रॉब्लेम खे असा, टीचर ॲटिट्यूडान असा, स्किल नसल्या खातीर असा, की बेसिक नॉलेज आम्ही दवरिना. टीचर्स जे असतात त्यांच्यानी सांगले की एक टीचर जो असता तो एका तासा खातीर नेमता, तो दुसरीकडे वतात, त्यांचा प्रॉब्लेम किती असा. आणि एकंदर शिक्षक नेमले जे वयतात ते भरती प्रक्रियेचे शिवाजी देसाई यांच्यानी बोट दवरले असा. दिलीप बेतकीकर सर, प्रकाश देसाई सर, रामचंद्र नाईक देसाई सर आणि ॲडव्होकेट शिवाजी देसाई, तुम्ही मुजरत हांगा आयले, आमका टाईम दिलो. तुमका देव बरे करू. नमस्कार.